त्यांच्यातलं सगळ्यात महत्वाचं काही असेल तर त्यांचा साधेपणा. या व्यक्तीच्या डोक्यामध्ये कधी सत्ता गेली नाही. हा व्यक्ती पहिल्या दिवशी जसा होता तसाच शेवटच्या दिवशी होता. मुख्यमंत्री म्हणूनही तोच साधेपणा आणि संरक्षण मंत्री म्हणूनही तोच साधेपणा. मला आठवतं की आम्ही एका भाजपच्या मोठ्या कार्यक्रमात दिल्लीला होतो, तालकटोरा स्टेडियम मधून बाहेर आलो. मी बाहेर आलो तर बाहेर संरक्षण मंत्री एकटे उभे होते, त्यांच्या आजूबाजूला कुठली सिक्युरिटी नव्हती. मी त्यांना म्हटलं हो तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात, अरे मला कोण काय करताय म्हणत. आणि अक्षरशः त्याच्यानंतर ती संरक्षण मंत्र्याची ती एक गाडी असते अम्बेसेडर निळ्या रंगाची, तो जो मिल्टीचा रंग असतो, त्या गाडीत बसले एकटेच आणि निघून गेले. एक माणूस आजूबाजूला नाही, एक सिक्युरिटी नाही. हा जो काही साधेपणा त्यांच्यामध्ये होता हा गोव्यापासून दिल्लीपर्यंत जसाच्या तसा राहिला. काहींनी ज्याचा उल्लेख केला माझ्याशी अतिशय वेगळ्या प्रकारचे त्यांचे संबंध होते, नव्हे तर एक प्रकारचं मार्गदर्शन हे नेहमी ते करायचे. आणि अनेक वेळा म्हणजे खरं तर असा काही विषय नव्हता पण अनेक वेळा त्यांचा फोन यायचा आणि तो फोन आल्यानंतर ते एकच वाक्य सांगायचे, तुझं चांगलं चाललंय आणि असंच चाललं पाहिजे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही बोलायचे नाही. म्हणजे सायलेंटली एखादा व्यक्ती आपल्याबद्दल ऑब्झर्व करतोय आणि आपल्याला प्रोत्साहित करतोय याचा आनंद हा मनोहर भाईंसोबत अनेक वेळा मला घेता आला.